नमस्कार, शिल्पा स्मार्ट क्रिएशनमध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत नोवेल एसवी मशीनबद्दलची माहिती, यालाच आपण हाफ सेटलचे मशीन देखील म्हणतो। व हे मशीन घरगुती शिवणकामासाठी सर्वात चांगले मशीन आहे। यापूर्वी आपण नोवेलच्या TA1 टेलरिंग मशीनबद्दलची माहिती जाणून घेतली आहे। त्यांच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेही तुम्ही पाहू शकता। चला तर मग आज आपण या एसवी मशीनबद्दलची माहिती घेऊया, त्यासोबत मिळालेले साहित्य पाहूया। या मशीनसोबत आपल्याला एक माहिती पुस्तिका मिळते, तर या पुस्तिकेमध्ये मशीनबद्दलची सगळी माहिती दिलेली आहे। त्यानंतर आपल्याला एक टूलबॉक्स मिळतो, तर या टूलबॉक्समध्ये एक टेप, 4 बॉबिन, 1 बॉबिन केस, 2 निडल व एक लहान व मोठा स्क्रूड्रायव्हर मिळतो। त्यानंतर आपल्याला एक ऑइल बॉटल देखील मिळते। आता या मशीनमध्ये आपण बॉबिन कशी भरावी ते बघणार आहोत। त्यासाठी मशीनच्या हँडव्हीलजवळ एक बॉबिन वाइंडिंग इन्स्ट्रुमेंट दिलेले असते, त्यात आपल्याला बॉबिन भरून घ्यायची आहे। त्यासाठी आपण एक थ्रेड व बॉबिन घेतले आहे। थ्रेड हा आपल्याला मशीनच्या इथे अडकवून घ्यायचा आहे व बॉबिनमध्ये थोडा अडकवून घ्यायचा आहे, गुंडाळून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्या साईडने येईल याकडे लक्ष ठेवावे व त्यानंतर आपल्याला बॉबिन येथे ह्या इन्स्ट्रुमेंटमध्ये बसवून घ्यायची आहे व हा नॉब अशा पद्धतीने प्रेस करायचा आहे। त्यानंतर दोरा व्यवस्थित ताणून धरून घ्यायचा आहे व मशीन चालवायची आहे। जर आपण दोरा ताणून धरला नाही, बॉबिन सैल भरली गेली, तर शिलाई व्यवस्थित येत नाही। त्यासाठी आपण बॉबिन व्यवस्थित भरून घ्यायची आहे। त्यानंतर हा जो नॉब आहे तो मागच्या साईडने प्रेस करायचा व बॉबिन इन्स्ट्रुमेंटमधून काढून घ्यायची व दोरा येथे कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण बॉबिन भरून घेतली आहे। आता आपण ही बॉबिन केसमध्ये कशी बसवावी ते पाहूया। त्यासाठी आपला दोरा साईडनेची घ्यायचा आहे व बॉबिनची पहिली काच आहे तेथून आपल्याला तो ओढून घ्यायचा आहे व पुढे आल्यानंतर अजून एक खाच दिसते तेथून आपल्याला तो दोरा ओढून घ्यायचा आहे। आता ही बॉबिन केस आपण मशीनमध्ये कशी बसवावी ते बघूया। त्यासाठी हा दोरा मागच्या साईडने टाकून घ्यायचा आहे व मशीन असे अलगद उचलून घ्यायचे आहे। त्यानंतर ही बॉबिन केस येथे अशी बसवावी व प्रेस केल्यानंतर टक असा आवाज आला की समजावे आपली बॉबिन व्यवस्थित बसली आहे। त्यानंतर मशीन व्यवस्थित अलगद ठेवून घ्यायचे आहे। आता या मशीनमध्ये आपण दोरा कसा ओवावा ते बघणार आहोत। तर येथे आपण दोरा लावून घ्यायचा आहे व त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रत्येक स्टेप व्यवस्थित फॉलो करायची आहे। येथे मशीनला एक नॉच दिलेली असते, तिथून आपल्याला हा दोरा असा ओढून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता येथून आपल्याला दोरा ओढून घ्यायचा आहे। त्यानंतर पुढे आल्यानंतर आपल्याला येथे एक होल दिसते, तेथून पण आपल्याला दोरा ओढून घ्यायचा आहे। त्यानंतर खाली आपल्याला एक तार दिसतो, तेथे दोरा असा अडकवून घ्यायचा आहे व सर्वात शेवटी निडलमधून तो दोरा ओढून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला हा दोरा हातात धरून घ्यायचा आहे व हँडव्हील 1-2 वेळा फिरवून बॉबिनचा दोरा वरच्या साईडने आणून घ्यायचा आहे। तर हे दोन्ही दोरे आपल्या हातात धरावे व दाबच्या मध्य खाचेतून ते दोन्ही दोरे मागच्या साईडने टाकून घ्यावे। आता या मशीनवर आपण शिलाई करून बघूया। त्यासाठी हा दाब वरच्या साईडने करून कापड ठेवावा व दाब खाली ठेवावा व हे दोन्ही मागचे दोरे हातात धरावे व मशीन चालवण्यास सुरुवात करावी। तर येथे तुम्ही बघू शकतात अगदी व्यवस्थित मशीन चालू झाले आहे। तर येथे आपण ही 2 नंबरची शिलाई करून बघितली आहे। तर या मशीनवर आपल्याला 0 ते 5 नंबरपर्यंतची शिलाई करता येते, म्हणजेच जाडबारीक शिलाई करता येते। आता आपण हा स्क्रू असा सैल करून घ्यायचा आहे व 5 नंबरवर तो नेऊन तो तिथे फिट करून घ्यायचा आहे, म्हणजेच आता आपली 5 नंबरची शिलाई येऊन जाईल। अशा पद्धतीने आपण 0 ते 5 मधील कोणतीही शिलाई ॲडजस्ट करू शकतो। तर 5 नंबरची शिलाई ही सर्वात जाड शिलाई आहे। आता तुम्ही येथे बघू शकतात, येथे ही 2 नंबरची शिलाई आहे व ही 5 नंबरची शिलाई आहे। अशा पद्धतीने आपण या मशीनवर शिवणकाम करू शकतो। हे नोवेलचे एसवी मशीन घरगुती कामासाठी सर्वोत्कृष्ट मशीन आहे व जर आपल्याला व्यवसायासाठी जर लागणार असेल तर नोवेलचे TA1 टेलरिंग मशीन सर्वोत्कृष्ट आहे। तर यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या मशीनला सुई कशी बदलावी
व ऑइलिंग कसे करावे हे पाहणार आहोत। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।